नमस्कार, मी मयुरी सावंत तुम्हा सर्वांचं LBN चॅनल वर स्वागत करते. कोरोनाचा फटका सिंधुदुर्गातील 300 वर्षापासून सुरू असलेल्या कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे गावातील सिद्ध महादेवाच्या यात्रेला बसला आहे. गेल्या 250 वर्षात पहिल्यांदाच भक्ताविना सिद्ध महादेवाचे मंदिर सुनसुन दिसत आहे. सिद्ध महादेवाच्या यात्रेला दरवर्षी 7 ते 8 लाख भाविक येत असतात. हनुमान जयंती झाल्यानंतर सिद्ध महादेवाच्या यात्रेला सुरुवात होते. एप्रिल व मे महिन्याच्या प्रत्येक सोमवारी यात्रा भरते. रांगणागड्याच्या पायथ्याशी असलेली सिद्ध महादेवाच्या यात्रेला घाटमाथ्यावरील भक्त घाटातून चालत मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाल्याने या सिद्ध महादेवाच्या मंदिराकडे डोंगरदऱ्यातून पायी चालत येणाऱ्या वाटाही आता स्तब्ध झाल्या आहेत. कोकणासह कोल्हापूर बेळगाव वरून अनेक भाविक सोमवारी महादेवाच्या केरवडे गावात सिद्ध महादेवाच्या यात्रेला येतात. मात्र यावर्षी या यात्रेला कोरोनाचा फटका बसला आहे. यात्रेला साधारण जवळजवळ नाही म्हटलं तरी 350 वर्ष पूर्ण होऊन गेली, म्हणजे झाली असे आम्हाला वाटतं. म्हणजे आमच्या अगोदरचे पण सांगत होते आम्हाला की बुवा 350 वर्षाच्या वर झाली असतील, पण साधारण जवळजवळ 350 वर्ष तर होऊन गेलीच काय. आणि त्याच्यामुळे आज ह्या कोरोनामुळे चालू वर्षी तर भरपूर परिणाम झाला, कारण घाटमाथ्यावरची लोकं यायची ती बंद झाली, कोकणातली लोकं यायची बंद झाली, गोव्याची लोकं यायची बंद झाली. आणि या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे जवळजवळ पूर्णपणे आम्ही देवस्थान हे मंदिर बनत ठेवलेलं आहे, कारण पूर्ण शासनाचा आम्ही काय जे त्यांचे रूल आहेत ते आम्ही पूर्णपणे पाळलेले आहेत आणि हे देवस्थान वगैरे आम्ही बंद ठेवलेले आहे. त्याच्यामुळे भरपूर आमचा म्हणजे तसा परिणाम झालेला आहे, म्हणजे लोकसंख्या वगैरे यायची भरपूर. जवळजवळ दर सोमवारी म्हणजे साधारण आपले एप्रिल आणि मे म्हणजे पाऊस पडेपर्यंत जवळजवळ नाही म्हटलं तरी 2-3 लाख माणसं तरी येऊन जातात तिथे, म्हणजे दर्शन घेऊन जातात. आणि त्यांच्या राज पूर्णपणे आम्हालाही फटका बसलेला आहे कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे पूर्णपणे इकडे गाड्या बिड्या सगळ्याच बंद असल्यामुळे पूर्णपणे त्याचा परिणाम झालेला आहे आमच्या देव घाटमाथ्यावरच्या. पूर्वी गाड्या नव्हल्या त्यामुळे इकडेचे हे पाडगाव मार्गे इकडे पूर्णपणे पाडगाव मार्गे म्हणतात ना, म्हणजे आंजिवडा मार्गे पाडगाव मार्गे वगैरे असं शिवापूर वगैरे ह्या मार्गे पूर्णपणे लोकं ती इकडे पूर्णपणे ती चालत यायची इकडे घाटमाथ्यावरनं आणि दर्शनाला इकडे यायचे आणि मग ते परत थांबून इकडे मुक्काम करायचे त्यावेळी आणि दुसऱ्या दिवशी परत त्याच मार्गे ते जायचे. म्हणजे ज्यांनी हे सत्पुरुष म्हणून गेले की नाही, आमच्या परब घराण्यातले सत्पुरुष म्हणून त्यावेळी ते होऊन गेले आणि त्यावेळी ज्यावेळी तपचार्या त्यांनी करायची की नाही त्यावेळी ते ह्या शिधावर वर बसायचे तिथे आणि तिथे त्यांनी 3:30 तप त्यांनी तपचार्या करून की नाही सिद्धी प्राप्त करून घेतली आणि नंतर मग तिचं हे उदोउदो हे सुरुवात झाली इकडे. आणि मग पहिल्यांदा आमचे केरवडेचं गाव केरवडे करियात नारू असं नाव आहे गावाचं आणि त्याच्यावरनं मग त्या महादेवावरनं आपलं महादेवाचं केरवडे म्हणून नाव पडलं. ते आता ज्यावेळी स्वस्त्यांच्या कारकतीला कोल्हापूर हे होता ना आपला महाराज होते ना, त्यावेळी ते आमचे जे जाणते लोक वगैरे आम्हाला सांगायचे की बाबा महाराज पण तिथे येऊन गेलेले आहेत त्यांची भेट घेऊन वगैरे असे. आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर तिकडचे लोक घाटावेली येत असल्यामुळे त्या लोकांना जास्त त्याचा हे झाला, अनुभव मिळाला इकडे. आणि ती जवळजवळ नाही म्हटलं ते आपली ग्रामदेवता म्हणूनच मानतात घाटावरचे लोक. लग्न झाल्यानंतर पहिला नारळ ठेवायला येतात, गाडी घेतली किंवा वाहन वगैरे कुठला घेतला तरी ते नारळ इथे पहिला ठेवायला येतात. म्हणजे रांगणागड आता इथून आम्हाला एकदमच म्हणजे त्याच्या पायथ्याशीच आम्ही आहो रांगणागडाच्या, म्हणजे त्यावेळी शिवाजीच्या कारकती इकडूनच वाट होती, म्हणजे लोकांना जायची यायची वगैरे त्यावेळी. त्यामुळे ते म्हणायचे की बाबा रांगणागडापासून आम्ही रांगणागडाच्या पायथ्याशीच आमचं हे मंदिर आहे म्हणायला हरकत नाही. खाली आमचा रवळनाथ मंदिर आहे, खाली रवळनाथ पाहुणे ग्रामदेवता आणि हे सिद्ध महादेव म्हणून होऊन गेले त्यांचं हे सिद्ध महादेवाचं मंदिर आहे. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो विसरू नका LBN ॲडव्हर्टायझिंग चॅनल सबस्क्राईब करायला.